विरार महानगरपालिकेसाठी मनसेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मागील 2 आठवड्यांपासून मनसेचे नेते अविनाश जाधव हे प्रत्येक शाखेत भेट देऊन कामाचा आढावा तसेच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. प्रत्येक वार्डात मनसे तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. तर राज ठाकरे सुद्धा स्वतः या भागात लक्ष ठेवून असणार आहेत असं जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलंय. सर, मागच्या 2 आठवडे सलग वसईविरार भागामध्ये आपण शाखांना भेट देत आहोत, काय नेमकी तयारी आहे? मला वाटतं की आत्ता निवडणुकीची तयारी ही बऱ्यापैकी सुरू झालेली आहे. मागील वर्षभरात आम्ही किमान 25 शाखा या वसई विरार नालासोपारा या भागामध्ये खोलल्या होत्या आणि त्या शाखांमध्ये काय काम चालू आहे किंवा कशा प्रकारचं काम चालतं हे पाहण्याचं काम सध्या मी असेल, आमचे शहर अध्यक्ष प्रवीण भोईर असतील, उपजिल्हाध्यक्ष वितेंद्र पाटील असतील, आमचे नगरसेवक प्रफुल्ल पाटील असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून चालू आहे आणि यात कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद हा प्रत्येक वॉर्डातून आम्हाला मिळत आहे. मला वाटतं की आमचा ग्राउंडची जी तयारी आहे ती आत्ता बऱ्यापैकी कम्प्लीट आहे. आम्ही निवडणुकीची पूर्वतयारी जी असते ती आत्ता बऱ्यापैकी आमची संपलेली आहे. जसा पुढील आदेश सन्माननीय राजसाहेबांचा येईल त्या त्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढचं काम करू. वसई विरार महानगरपालिकेत राजसाहेब या भागात दौरा करतील? 100% राजसाहेब दौरा करतील, साहेबांची सभा होईल. मुळात आम्ही एक कार्यक्रम देखील आता वसई महोत्सव घेण्याचं आमचं चालू होतं पण हे कोविडमुळे थांबलं, त्याच दरम्यान सन्माननीय राजसाहेब येणार होते. अजून वेळ आहे, हा कार्यक्रम थोडा आम्ही पुढे ढकलू पण त्या कार्यक्रमालाच राजसाहेब वसई विरारमध्ये येतील एवढं नक्की. Yeah.